एवरीवन, वेलकम बैक टू माय चैनल। मी आरती आणि मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे असा मेकअप ज्यामध्ये आपण तीन वेगवेगळे लुक क्रिएट करू शकतो। पहिला म्हणजे कॅज्युअल लुक, दुसरा म्हणजे ऑफिशियल किंवा कॉर्पोरेट लुक आणि तिसरा म्हणजे इंडियन लुक। अँड अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी माझं चॅनल सबस्क्राईब नक्की करा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात पहिले मी इथे माझे डार्क सर्कल्स हाईड करून घेते, त्यासाठी मी इथे क्रायलॉनचा ऑरेंज करेक्टर यूज करत आहे। माझा बेस जो आहे तो कॉमन आहे, म्हणजे मी मागच्या व्हिडिओजमध्ये जो बेस केलेला होता किंवा जे प्रोडक्ट्स यूज केलेले होते तेच प्रोडक्ट्स मी आज यूज करत आहे। सो तुम्हाला ही जी बेसची प्रोसेस आहे ती स्किप करायची असेल तर ती तुम्ही स्किप करून पुढे कंटिन्यू पाहू शकता। त्यानंतर मी इथे एक ऍडिशनल प्रोडक्ट यूज करत आहे, हे कलर इसेन्सचा गोल्ड इल्युमिनेटिंग स्किन इन्हान्सर यूज करत आहे, यानी आपली स्किन जी आहे ती ग्लोइंग दिसते। यानंतरून आपण वळणार आहोत फाउंडेशनकडे। ॲज युजुअल मी सेम PACचं HD लिक्विड फाउंडेशन यूज करत आहे। यानंतर आपण लावून घेणार आहोत कन्सीलर। यानंतर मी इन्स्टंटली पावडर लावून घेते। आणि मी या पावडरला आता ब्रश आउट करून घेते आणि जे एक्सेस पावडर आहे किंवा एक्स्ट्रा पावडर आहे ते सगळीकडे स्प्रेड करून घेते। यानंतर आपण आईज मेकअपकडे वळणार आहोत, त्यासाठी मी ते सगळ्यात पहिले माझे आयब्रो फिल करून घेते। यानंतर मी लावून घेणार आहे आय शॅडो। मी इथे ब्राऊन कलरचा आय शॅडो यूज करत आहे। मी सांगायचं विसरली, मी ॲक्च्युली आय शॅडोसाठी हा मेकअप रेव्होल्युशनचा पॅलेट यूज केलेला आहे। नंतरून मी लायनर लावून घेणार आहे। लायनर पर्सन टू पर्सन वॅरी होऊ शकतं, म्हणजे बऱ्याच लोकांना विंग्स लायनर आवडतात किंवा बऱ्याच लोकांना जास्त विंग्स आवडत नाहीत, सो डिपेंड ऑन दॅट। तुम्ही तुमच्या रिक्वायरमेंटनुसार किंवा मग तुम्ही तुम्हाला जसं आवडतं त्यानुसार लायनर लावू शकता। आपलं लायनर लावून झालेलं आहे। यानंतरून मी ॲक्च्युली काजल लावणार नाही आहे, कारण माझा फेस जो आहे तो मोठा आहे आणि माझे डोळे जे आहेत ते छोटे आहेत। सो इनकेस जर तुमच्या पण केसमध्ये असं काहीतरी असेल तर तुम्ही एक काम करू शकता, तुमचा कुठलाही ब्लॅक आयशॅडो घेऊन तो तुम्हाला असा इथे मध्ये नाही लावायचा आहे, म्हणजे काजल लाईनमध्ये नाही लावायचा आहे, तर इथे पापण्याच्या खालून आयशॅडो लावायचा आहे ॲज अ काजल। आणि तुमचे डोळे जे आहेत ते आणखीन जास्त छोटे न दिसता ते मोठे दिसतील। तर तुम्ही ॲक्च्युअल डिफरन्स पाहू शकता। यानंतरून मी कॉन्टोर करून घेणार आहे। आणि यानंतरून मी लावून घेणार आहे ब्लश। तर आता मी लावून घेणार आहे लिपस्टिक। आपण हा लुक जो आहे तो कॉर्पोरेट लुक म्हणूनही यूज करणार आहोत, सो मी जास्त रेड किंवा एखादा बोल्ड कलर यूज करणार नाही आहे, खूप डिसेंट असा मॅट कलरचा लिपस्टिक यूज करणार आहे मी या लुकसाठी। बिफोर लिपस्टिक मी लिप लायनर अप्लाय करून घेतलेला आहे, तुम्हाला हवं तर करू शकता नाहीतर स्किप करू शकता।
आणि सगळ्यात शेवटीला हायलायटर. सो आपण आपला मेकअप कंप्लीट करून घेतलेला आहे आणि यानंतरून हा मेकअप 3 लुकवर कसा अप्लाय होईल किंवा तो कसा सूट होईल हे तुम्हीच पाहून घ्या.